फ्रेंड्स, मी जयंती वाघधारे. अनकट या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत एक खास पाहुणी आहे. होणार सुन मी या घरची या मालिकेनं जिचं अख्खं जगच बदलून टाकलं, तुमची लाडकी जान्हवी. येस, यू गेस्ड इट राईट, तेजश्री प्रधान. तेजश्री, मनापासून स्वागत आहे तुझं. थँक्यू, थँक्यू सो मच. लगेच तेजश्री, तुला ना म्हणजे अगदी गोजीरवाणा घरात पासून असो किंवा लेक लाडकी असो, या सगळ्या सिरियल्समध्ये म्हणजे आपली भेट कायम होत राहिली आणि मी तुला ग्रो होताना पाहिलंय. आता होणार सून या मालिकेनं तुझं जग बदलून टाकलं, एक वेगळी ओळख तुझी निर्माण केलेली आहे. पण स्वतः तुला किती फरक जाणवतो स्वतःमध्ये, तेजश्री प्रधानमध्ये काय बदल झाला असं तुला वाटतं? बदल पर्टिक्युलर विचारशील तर हां, माझ्यात हे असं होतं आणि मग मी अशी बदलले असं मला नाही सांगता येणार. कारण मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराचा आत्मा गाभा तोच असतो. पण येस, मी खूप छान विचार करायला शिकली आहे. मी जेव्हा गोजीरवाण्या करत होते तेव्हाचीही तीच होती तेजश्री. तसंच स्क्रिप्ट हातात यायचं, तसेच डायलॉग असायचे. पण ते डायलॉग पाठ करायचेत आणि बापरे, चार लोक आहेत, चार मोठे आर्टिस्ट आहेत आणि आपली चूक नाही झाली पाहिजे, त्यामुळे पाठांतर चोख मग स्ट्रिक्टली नीट पाठ करायचं आणि कुठेतरी फोकस्ड हा पाठांतरावर असायचा. त्या तिथंपासून सुरुवात झाल्यानंतर आजच्या तेजश्रीला जेव्हा मी बघते तेव्हा आज तेजश्री डायलॉग पाठ नाही करत, आज ती समजून घेते आणि ती तो थॉट समजून घेते. कारण आज ती हे समजून घेऊन येणारा तो त्यांना जास्त अपील होतो, याचं श्रेय एका आर्टिस्टला असतं आणि आज तू आर्टिस्ट म्हणून काम करतेस तर हे जमायला हवं. मला एक ना क्यूट कोइन्सिडन्स सांगायचं आहे की होणार सुन मी या घरची ही माझी चौथी मालिका आहे आणि त्याच्या आधीच्या मालिकांची मी फक्त नावं सांगते. आणि कोइन्सिडन्स असा की माझ्या चारही मालिकेमध्ये घर हा शब्द कॉमन आहे. म्हणजे या गोजीरवाण्या घरात, त्याच्यानंतर मी केली तुझं नी माझं घर श्रीमंताचं, त्यानंतर लेक लडकी या घरची आणि होणार सुन मी या घरची. क्या बात आहे. मला तुला तेच म्हणायचं की हे सगळे जे सिरियल्स तू केले किंवा तुझे जे प्रोजेक्ट्स तू केले त्यात कुठेतरी तुझ्या चेहऱ्यामुळे का मे बी असू शकतं की तुला कायम साधी, सोजवळ, गोड तेजश्री दिसली आहे. ती टिपिकल सून आम्हाला कायम पाहायला मिळते. पण खरं म्हणजे आज एक कुपित मला उघड करायचं आहे की तेजश्री जशी दिसते ना ती तशी नाहीये. कारण मला असं कळलंय की तू खूप टॉमबॉयश आहे, तुला मुलांसारखं राहायला आवडतं. हे खरंय का ग? हो, हे खरंय. पण पुन्हा एक गोष्ट तू म्हणालीस ती खरी आहे की आत्मा हा माणसाचा जो असतो तो दिसतो आणि मला वाटतं तो पॉझिटिव्ह आत्मा माझ्यात आहे. पण येस, सोशिक तेजश्री नाहीये ती. उगाच राडे नाही करत, पण येस, जस्टिस मागणारी किंवा एखाद्या ठिकाणी अन्याय होताना दिसला मग तो एका दुसऱ्या मुलीवर असो किंवा स्वतःवर असो त्यासाठी प्रोटेस्ट करणारी आहे. मी एखादा किस्सा शेअर करू शकशील का? असे खूप किस्से आहेत. पण एक जनरल मला वाटतं माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी, माझ्या सगळ्या बहिणींसाठी किंवा ज्या आज काकू मला बघतायत त्या सगळ्यांसाठी हा किस्सा. मला वाटतं माझी तुझं आणि माझं घर श्रीमंताचं सिरियल चालू होती तेव्हाचा किस्सा आहे. जेव्हा मी नवीन नवीन अंधेरीमध्ये शिफ्ट झाले होते तर मी अशी 10 वाजता निघाले, 10:30 11 मुलुंड स्टेशनवरनं मी बस पकडली आणि निघाले. तर माझ्या मागे तशी गर्दी होती, किरकोळ होती पण तरी होती. एक काही माणसं होती ज्यात चांगली माणसंसुद्धा होती आणि ऑब्व्हियसली एखाद दुसरं कोणतरी आपल्याला दिसतंच. तर मी बसले होते तर थोड्या वेळाने एका स्टॉपला माझ्या मागे एक जण येऊन बसला आणि आपल्या बसचा दांडा असतो ना असा, मी विंडोमध्ये बसले होते तर आय कुड सेन्स की इथून त्याचा हात पुढे येतोय का किंवा कोणतरी हात पुढे करतोय. मी टेकून बसले मग थोड्या वेळाने मला ना त्याचा चेहरा पुढे येतोय का तो करतोय का असं वाटायला लागलं. आणि एका पॉइंटला मला असं झालं, मी घाबरले तर अजिबात नाही पण मला त्याच्यासाठी वाईट वाटायला लागलं. कारण मला असं वाटलं की ठीक आहे, हे सगळं ठीक आहे अरे, पण जर तू आणखी जवळ आलास तर तुझं काय होईल. आय वॉज वेटिंग फॉर दॅट मुवमेंट. आणि करेक्ट, एका पॉइंटला मला इथे केसांच्या इथे त्याचे श्वास जाणवले आणि म्हटलं दॅट्स इट. मी वळले आणि त्याला इतकी सणसणीत वाजवली की तो त्या बारवर जाऊन आपटला. त्याला बहुतेक इकडून त्याचा कान बारमुळे आणि इकडून माझ्या या बारमुळे गेला असेल. आणि त्याच्यानंतर TC आला माझ्याकडे, म्हणजे हा झाला स्वतःवरचा अन्याय. आणि मग TC आला, मग एक दोन जी सॉफिस्टिकेटेड दिसणारी माणसं होती ती क्या 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 हुआ मॅडम, क्या हुआ मॅडम. तर मी म्हटलं की अरे तुमच्या घरात बहिणी आई असतील ना,
मग तिने स्वतःला प्रोटेस्ट करण्यासाठी पाऊल उचलल्यानंतर काय हुआ क्या हुआ हे विचारणं खूप चुकीचं आहे. तेजश्री म्हणजे जसं तुम्हाला तुम्ही ऐकत असाल की तेजूचं हे ओरिजिनल ब्रँड तेजश्री कडूनच. नक्कीच तेजू, आपण या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत. इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण तेजश्री बद्दल तेजश्रीचा ओरिजिनल ब्रँड तुम्हाला असंच कळत राहणार आहे. पण आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा Z24. ब्रेक नंतर अनकट मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहे तुमची लाडकी जान्हवी तेजश्री प्रधान. तेजश्री, एक वेगळा प्रश्न तुला करेन, म्हणजे आता तुला आम्ही स्मॉल स्क्रीनवर जास्त पाहतोय, पण तू अनेक सिनेमेही केलेस आणि खूप छान तुझा परफॉर्मन्स आहे या सगळ्यांमध्ये. पण कुठेतरी एक असा प्रश्न तुला या ठिकाणी करावासा वाटतो. इनफॅक्ट मी प्रत्येक ॲक्ट्रेसला हा प्रश्न करते की प्रत्येकीचं एक स्वप्न असतं, एक ड्रीम रोल असावा असं प्रत्येकीला वाटत असतं. कारण मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आत्तापर्यंतचा इतिहास पाहिजे तर तेवढा स्कोपच हिरोईनला दिला जात नाही, पण आता तो ट्रेंड बदलत चालला आहे. त्यामुळे तुझा पर्सनली एक असा ड्रीम रोल जो तुला करायचा आहे आणि ते तुझं स्वप्न आहे. मला खूप मनापासून एक टॉमबॉईश रोल करायला आवडेल. ज्या रोलमधन बाहेरच्या जगात मुलींवर जे अन्याय होतात ना, त्याच्यासाठी दुसऱ्यांची मदत मागण्यापेक्षा, म्हणजे ती तर मागावीच, काही वेळा रात्री अपरात्री जर 5-6 मुलं असतील टीच करताना आपल्याला, तर तिकडे मान खाली घालून जाणंच योग्य आहे हेही मला पटतं. पण ॲट द सेम टाइम काही वेळा सतत आपल्यावर अन्याय होत असेल आणि आपण तो सहन करत राहणं हेही चुकीचं आहे, तर असे थॉट्स देणारा एखादा छान टॉमबॉईश रोल मला करायला खूप आवडेल. आणि येस, मी खूप खरी खरी त्याच्यातही कळेल. नक्कीच एक इमेज ब्रेकर डेफिनेटली असावा तो. क्या बात आहे तेजश्री, आपण एक वेगळ्या प्रश्नाकडे जाऊया. कारण काय आहे ना, तुझ्या बऱ्याच पर्सनल गोष्टी आहेत ज्या तुझ्या चाहत्यांना माहीत नाही आहेत आणि त्या आपण हळूहळू एक्सप्लोअर करतोय. तर एक आणखी एक मला वाटतं गंमत, एक मजेशीर गोष्ट आहे जी कदाचित तेजूबद्दलची तुम्हाला माहीत नसेल, ती खूप फूडी आहे. ती नॉनव्हेज साठी वेडी आहे. हो, वेडी हा शब्द मला वाटतं करेक्ट आहे. हो ना, ऍक्च्युली करेक्ट. तुम्हाला माझं आडनाव माहितीये की नाही, प्रधान आहे, त्यामुळे आता मला वाटतं तमाम सिकेपी जनता समजून घेऊ शकेल की मी किती फूडी आहे आणि मला नॉनव्हेजची किती क्रेज आहे. पण येस, ही फॅक्ट आहे. आणि इतपत की तुला खरं सांगू का, मी असं जनरली म्हणते की उद्या जाऊन मी खूप श्रीमंत झाले आणि जर कुणाला माझी प्रॉपर्टी हडप करायची असेल तर त्याने मला त्याच्या घरी बोलवून माझं छान आदरातिथ्य करून स्वतःच्या हातचं खूप सुरेख चवीचं नॉनव्हेज खायला घातलं तर भरल्या पोटी आपण जसं अन्नदाता सुखी भव, पाक करता सुखी भव, तसं मी इतकी तृप्त होते आणि आशीर्वाद द्यायला किंवा सगळं अशी मी इतकी दानशूर होते की कुणीतरी माझी प्रॉपर्टी साईन करून घेऊ शकेल, इतपत मला नॉनव्हेज आवडतं. पण येस, माझ्यासाठी आनंदाचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे खाणं हा आहे. तेजश्री, म्हणजे आज मी जसं तुला म्हटलं की या मालिकेनं तुझं जग बदलून टाकलंय, सगळ्या गोष्टी तुझ्या अवतीभवतीच्या बदलल्या, तेजश्री बदलली आहे, तिचं प्रचंड मोठं फॅन फॉलोईंग आहे आज. तर तेजू, अनेक किस्से घडत असतील ना तुझ्यासोबत, तुझे हे क्रेझी फॅन्स तुला दररोज भेटत असतील आणि कदाचित तुला काही वेळा ते खूप ओव्हरडोसही होत असेल कदाचित, पण त्यातला एखादा किस्सा शेअर करू शकतेस का आमच्यासोबत? एक तर क्रेझी फॅन्स मी नाही म्हणत कधी, कारण खरं तर त्यांचं प्रेम आहे त्याच्यामुळे जी आज तेजू आहे ती आहे, त्यामुळे त्यांच्या प्रेमाचा फक्त आणि फक्त रिस्पेक्टच वाटतो. आणि किस्सा म्हणशील तर असे खूप किस्से घडलेत. खरं तर होणार सून मी सुरू झाल्यापासूनच विशेष किस्से घडलेत आणि त्याच्यातले काही खरंच अगदी हृदयस्पर्शी आहेत, खूप छान आहेत. इतके गोड आहेत ना किस्से की मी थोडासा पॉज घेतला यासाठी, कारण ना नक्की कुठला सांगू तर दुसरा एखाद्या किस्स्यावर इनजस्टिस होईल का, इतपत छान छान किस्से आहेत. पण एक ठाण्याला मी आउटडोअर शूट करतो, आमची जितकी बस स्टॉपवरची लव्ह स्टोरी म्हण किंवा जे काय आहे ते आमचं ठाणे आउटडोअर झालेत, तर तिथला एक किस्सा सांगते तुला. एकदा एक गृहस्थ आम्ही शूटिंगसाठी उभे असताना आले, त्यांनी आमची पाठ होती, पाठमुरी आम्हाला हाक मारली आणि बऱ्यापैकी वयस्कर आवाज होता, तर वळल्यावर असं लक्षात आलं की एक अंधळे गृहस्थ आपल्यासमोर उभे आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं की मी इथून जात होतो आणि माझ्या कानावर तुझा आवाज आला आणि मला कळलं ही जान्हवी आहे. तर मी तिथे थांबलो आणि मी विचारलं लोकांना
तर ते म्हणाले हो होणार सुनमीचं शूटिंग चाललं आहे. तर त्या आजोबांना त्यांनी आमच्यापर्यंत आणलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं की रोज 8 ते 8:30 ह्या वेळात आम्ही तुमची सिरियल आहे ना ती ऐकतो. त्यांनी त्यांच्या वॉलेटमधून एक फोटो काढला, त्यांच्या बायकोचा होता. आणि ब्लाइंड लोक आपण चेहऱ्यावरून कळू शकतात आपल्याला, तर त्यांची बायकोही अंधळी होती. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नवरा बायको 8 ते 8:30 तुमची मालिका ऐकतो, म्हणजे आपलं पाहण्याचं माध्यम असताना त्यांच्याकडून आम्ही मालिका ऐकतो हे सांगणंच मला इतकं फील झालं आणि मला इतकं त्यांच्या समोरच भरून आलं. आणि त्या क्षणी एका सेकंदासाठी मला असं झालं की थँक गॉड हे मला आत्ता बघू शकत नाही आहेत, कारण माझ्या डोळ्यातले अश्रू मला त्यांना दाखवायचे नव्हते, कारण कुठेतरी त्यांना सहानुभूती नाही द्यायची आहे मला. करेक्ट. कारण ही खूप मोठी गोष्ट आहे आयुष्याकडे बघण्याचा. हा एका अंधळ्या माणसाचा डोळस दृष्टिकोन आहे असं मला वाटलं त्या क्षणी. आणि खूप सकारात्मक आहेत ते, त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतंय आपल्याला. किंवा त्या क्षणी मला असं झालं की खूप आहे देवाने आपल्याला एक माणूस म्हणून त्याने उत्कृष्ट घडवलंय हीच आपल्यासाठी केवढी मोठी श्रीमंती आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी बोलतो. क्या बात आहे तेजश्री, मला वाटतं खूप वेगळा मुवमेंट आणि एक वेगळं ॲम्बियन्स घडलं आहे या ठिकाणी. एक वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, 5 तास 24 तास. ब्रेक नंतर अनकट या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे तेजश्री प्रधान. आणि तेजश्री, आता एक वेगळं जरा एक क्विज सारखं काहीतरी स्लॅम बुक म्हणून एक सेगमेंट आपण करतोय. सो लेट्स स्टार्ट विथ इट. तेजश्री, जर एक अभिनेत्री झाली नसती तर कुठलं करिअर निवडलं असतं आणि का? तेजश्री अभिनेत्री झाली नसती तर तिने वाचा, वक्तृत्व, भाषा, बोलणं ह्याच्याशी रिलेटेड कुठलं तरी करिअर निवडलं असतं. कारण मला बोलणं खूप आवडतं, मला लेक्चर देणं खूप आवडतं. तेजश्री, एक ऑनेस्ट रिप्लाय हवंय मला तुझ्याकडनं. स्मॉल स्क्रीनवर सध्या अनेक सिरियल्स चालतात आणि सगळे चांगले चालत आहेत आणि अनेक नवे नवे चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्मॉल स्क्रीनवरची एक अशी अभिनेत्री जी तुला खरंच प्रॉमिसिंग आणि स्ट्रॉंग वाटते आणि तुला वाटतं की यार ही मला टक्कर देऊ शकते, अशी कोण आहे? आत्ताच्या आमच्या झीच्याच, आता मी झीवर काम करते त्यामुळे प्लीज आय एम सो सॉरी, मी बाकीच्या सिरियल्सपेक्षा झीच्याच सिरियल्स माझ्या डोळ्यासमोर आल्या. सुरुची अडारकर, कारे धुरावा, आणि माझी खूप चांगली मैत्रिणही आहे. आणि एक मिनिट, काय ह्या प्रश्नाचं उत्तर ती चांगली मैत्रीण असं नाही आहे, पण सुरुचीला मी काम करताना बघते तेव्हा मला असं वाटतं ती खूप समजून काम करते. आणि जे माझं एक म्हणणं असतं की अरे मेकअप आणि केस वगैरे नका करू, आता काहीतरी मला इमोशनल सीन आहे तर मग लेट इट बी, चेहरा आहे तसा. तर मला असं वाटतं कामाला प्राधान्य देणारी आणि कुठेतरी खूप प्रॉमिसिंग समजून काम करणारी ऍक्ट्रेस आहे, त्यामुळे मला असं वाटतं शी इज. क्या बात आहे. सुरुचीला नक्कीच हे ऐकून आनंद झाला असेल. तुझा फर्स्ट क्रश कोण होता यार? कारण अनेक तुझे चाहते आहेत ज्यांना कदाचित उत्सुकता असेल. आता तू प्लीज मला ऑन स्क्रीन मधली नावं सांगू नकोस, ऑफ स्क्रीन मधलं काहीतरी सांग. ब्रेटली. आणि माझ्या फॅन्सनाही माहिती आहे आय एम क्रेझी फॉर ब्रेटली, म्हणजे इतपत शाळेपासूनच मी त्याच्यासाठी क्रेझी आहे की यू वोंट बिलीव्ह. पण मला आठवत आहे 8वीत आणि 9वीत असताना मी मराठी माध्यमात शिकलेली, पण मराठी माध्यमाचे 2 8वीचे वर्ग आणि इंग्रजी माध्यमाचे 4 8वीचे वर्ग असे होते. तर या 6 वर्गांमधून मला ब्रेटलीचे फोटोज पेपरात आलेले वगैरे लोक आणून द्यायचे, जे मला ओळखतात नाही ओळखतात, इतपत मला ब्रेटली आवडायचा. आणि आता मी थोडंसं स्वार्थीपणे सांगते की मला असं वाटतं की मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ब्रेटली हे नाव घेतल्यावर कधीतरी तो इंडियात येईल, कधीतरी तो चॅनल सर्व करत असेल आणि कधीतरी तो बघेल की अरे या मुलीने माझं नाव घेतलं का, आपण हिला एकदा तरी भेटूया का. त्यामुळे आय एम व्हेरी लॉयल टू माय फर्स्ट क्रश आणि तो ब्रेटली आहे. बरं, ठीक आहे. तुझा आवडता पॉलिटिशियन कोण आहे हा एक खूप वेगळा प्रश्न आहे, कारण आपण कायम चंदेरी दुनियेबद्दल बोलत असतो, पण तुझा आवडता पॉलिटिशियन आणि का? मी खरं सांगू का, पॉलिटिक्स ह्या विषयात मी थोडीशी मागे, पण मला नरेंद्र मोदी खूप आवडतात. आणि का म्हणशील तर मग तेही मला खूप, खरं सांगू तर पॉलिटिकली उत्तर नाही देता येणार त्याचं ह्या प्रश्नाचं,
पण मोदीजींकडनं खरंच खूप खूप अपेक्षा आहेत आणि त्यांनी आज ह्या पदावर आल्यानंतरच ज्या काही धडाधड स्टेप्स घेतल्यात किंवा ते मला ना खूप शांतपणे विचार करून आणि देशाच्या भवितव्याचा विचार करणारे असं वाटतायत. त्यामुळे नरेंद्र मोदी. आणि एक शेवटचा प्रश्न म्हणजे तेजश्री आणि शशांक हे अनेकांचे फेवरेट कपल आहेत, ऑनस्क्रीन कपल, पण तुझं पर्सनल ऑनस्क्रीन कपल कोण आहे? आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर. क्या बात आहे. चलो तेजश्री, मनापासून तुझे आभार, तू आज इथे आलीस आणि आमच्या चाहत्यांना एक वेगळी तेजश्री दिसली आहे आज, कारण तेजश्री आज एक्सप्लोअर झाली आहे पूर्णपणे. अनकट या आमच्या खास कार्यक्रमात आली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि मला बोलवलंस यासाठी तुझे खूप आभार. थँक्यू. तेव्हा अनकट या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा Zee24 तास. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.